हाय फ्रेंड्स, तुम्ही बघत आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तांदळाचे पापड। यासाठी मी एक छोटी वाटी तांदूळ घेतला आहे, तो एक दिवस आणि एक रात्र भिजत घातला होता आणि तो छान वाटून घेतला आहे। अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे आपण एक कढई घेऊया, त्यात आपण ही तांदळाची पेस्ट टाकूया। जेवढी आपण तांदळाची पेस्ट टाकली होती त्याच्या 3 पट पाणी टाकायचे। आता आपण त्यात टाकूया 2 चमचा पापडखार, अगदी थोडासा सोडा आणि चवीनुसार मीठ। हे छान हलवून घ्यायचे। आता आपण गॅस चालू करूया। हे मिश्रण आपल्याला सर्व सतत हलवत राहायचंय। मिश्रण आपलं घट्ट झालंय। आता आपण त्यात टाकूया तीळ। 2 चमचे तीळ टाकले। अर्धा चमचे जिरे। हे छान हलवायचे। मिश्रण आपलं रेडी आहे। आता आपण त्याचे पापड बनवून घेऊया। मी इथे एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे, त्यावर आपण पापड बनवून घेऊया। हे पापड 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहे।